शेतकरी भात रोप लागण कशी करतात याचा अनुभव घेण्यासाठी राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर प्रत्यक्ष चिखलात उतरल्या. शेतकऱ्यांचे जीवन कसे असते ते स्वतः अनुभवले. अभयारण्य क्षेत्रातील कारिवडे येथे प्रत्यक्ष चिखलात उतरून त्यांनी रोप लागण केली आणि शेतकऱ्यांचे जीवन कसे असते ते खऱ्या अर्थाने स्वतः अनुभवले. राधानगरी काळंबावाडी तुळशी या तीन तलावांच्यामुळे सुजलाम सुफलाम म्हणून ओळख निर्माण केलेला राधानगरी तालुका. कारिवडे येथील राऊतवाडी धबधबा पर्यटन बंदी असताना पर्यटक आलेत काय याची पाहणी करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तेथून जवळच असलेल्या कारिवडे गावामध्ये आणि त्या परिसरात रोप लागणीच्या कामात शेतकरी मग्न असल्याचे त्यांना दिसले. भाताची रोप कशी करतात, चिखलामध्ये रोप कशी रुजतात याचे त्यांना कुतूहल वाटले. तहसीलदार मीना निंबाळकर जात असताना त्यांनी शेतकरी भात रोप लागवण करताना बघितले आणि आपणही रोप लागण करावी असे त्यांना वाटले. रस्त्या शेजारच्या भाताच्या खाचरात त्या स्वतः उतरल्या, रोप लागण करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि भाताची रोपे कशी लावायची याचे ज्ञान घेतले आणि त्याबरोबरच त्या रोपही लावू लागल्या. राधानगरी तालुक्यात आपण नोकरी करतो, या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान कसे आहे, लोक कसे जीवन जगतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. तहसीलदार सौमीना निंबाळकर या मूळच्या सांगोल्याच्या असल्यामुळे भात लागवण त्यांना नवीन होती. याबाबत त्यांनी आलेला अनुभव अतिशय आनंदी असल्याचे सांगून या तालुक्यातील लोक कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत आणि मातीशी इमान राखून आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. खरे तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि आनंदी वातावरणासाठी हा राधानगरी तालुका म्हणजे निसर्गाची एक देणगीच आहे असे त्या म्हणाल्या. येथील शेतकऱ्यांचे जीवन कसे असते ते राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी खऱ्या अर्थाने स्वतः अनुभवले. आरके न्यूजसाठी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे. राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नागराज कंस्ट्रक्शन राशुडे बुद्रुक, प्रोप्रायटर साताप्पा कुरणे. राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघातील कार्यसम्राट माननीय आमदार प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मिसाळ व ताईशेडे परिवार, पिरळ, राधानगरी. म्हणजे भगवंताची भक्ती, शाबूदाण्यातून उमळणारी सात्विक शक्ती. पुण्यकर्म वाढवतो उपवास, पण नेमका शाबूदाणाच मिळतो बकवास. कधी पिठाळलेला कधी चामट, वाढते मग चिडचिड आणि कटकट. उपवासाचा होतो सत्यानाश, हे सर्व टाळायचं तर उपाय हमखास. विठुमावली प्रीमियम स्नो व्हाईट शाबूदाणा सेलम इथं उच्च प्रतीच्या टॅपिओका कंदापासून स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात बनलेला. नैसर्गिक प्रक्रिया, दुधाप्रमाणे शुद्ध, स्वादिष्ट, कार्बोहायड्रेट युक्त आणि पचनास हलका. खिचडी आणि शाबूवड्याची लज्जत वाढवा. विठुमावली प्रीमियम स्नो व्हाईट शाबूदाणा मागवा. 500 ग्रॅम, 1 किलो आणि 30 किलो पॅकिंग मध्येही उपलब्ध. मार्केट मधील इतर शाबूदाण्याच्या तुलनेत 10-15% एक्स्ट्रा फुलतो. उपवासाला भक्ती रसाचा नजराणा, विठुमावली प्रीमियम स्नो व्हाईट शाबूदाणा. रिपॅक आणि मार्केटिंग बाय मेसर्स ब्रह्मतेज उद्योग, राधानगरी. फोन 023-21-23-41-42 सर्वत्र उपलब्ध.